वेलकम गाइज, नवसाला पावणार गणपती म्हणून ढोंडी विनायक या महागणपतीची चर्चा सर्वत्र असते. चतुर्थीला आणि संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी या दिवशी इथे खूप सारा उत्साह असतो. चला मग आज विशाल कोकुटे आणि मी ब्लॉगिंगसाठी शंभू महादेवाच्या मंदिरासाठी ट्रेकिंगला निघालो आहे आणि सध्या मी सुरुवात म्हणून महागणपती ढुंडीविनायकच्या दर्शनाला आलो आहे. श्री गजाननाच्या मुख्य मंदिराच्या प्रारंभ ठिकाणी आत्ता आम्ही पोहोचलो आणि गणपती बाप्पा मोर्या. छान चंद्र रंगाची सजावट तुम्ही पाहू शकता आणि गजाननाची आकर्षक मूर्ती. आत्ताच विशाल आणि मी चास्कमन डॅम त्या ठिकाणी पोहोचलो आहे. त्यालाच बिबे डॅम असंही म्हणतात. पाहू शकता तुम्ही आत्ता पाण्याचा साठा खूप कमी आहे, परंतु जो काही व्ह्यू आहे ते तुम्हाला मी वेगवेगळ्या अँगलने दाखवायचा प्रयत्न करेनच नक्की. तर सध्या आमचा प्लॅन आहे की या ठिकाणी, तर हे आहे शंभू महादेवाचं मंदिर. शंभू महादेव मंदिराच्या पायथ्याशी आत्ताच आम्ही पोहोचलो आहे आणि पाहू शकता तुम्ही आम्ही मुख्य वेशीच्या नजीकच आहोत आणि आत्ता आम्ही डिसाईड केलं की आम्ही हळूहळू संतगतीने पायऱ्या चढत चढत जाणार आहोत. चला मग एन्जॉय करूया निसर्गासोबत शंभू महादेवाचं. आत्ताच आमची अवधी चढण कम्प्लीट झाली असं वाटतंय. जस्ट आम्ही अंदाज लावतो आहे, माहीत नाही 100% किती झाली आहे. घामाघूम झालं आहे सगळं चेहरा पाहू शकता. धापही खूप लागते आहे बघा, त्याच्यावरचा उत्साह कसा झाला आहे. पण आम्हाला आनंद आहे की खूप दिवसानंतरचा ट्रेक काहीतरी चांगलाच देऊन जाईल. चालेल का हरी खूपच धाप लागली. आम्ही थोडा वेळ विसावा घेऊ म्हणतोय आणि एक अश्व आम्हाला सापडलाय. पाहू शकता हा दगड, याला अश्व बोलतो. आम्ही बसतो इथे. ये रे विशाल सिट है या. हा 5 मिनिटांचा ब्रेक झाला, रेस्ट झाली आहे, थोडा विसावा मिळाला आणि आता आम्ही पुन्हा आमच्या मंदिराच्या दिशेकडे पावले टाकीत निघालो.
चला मग थोडंसं ऊन पण पडलं आहे. सकाळी खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं. वाटत होतं की आजचा प्लॅन काहीसा बिघडून जातो आहे की काय, पण तसं काही झालं नाही. खूपशा प्रयत्नानंतर तो आमचा सक्सेसफुल झाला आहे आणि आता आम्ही थोडक्यात आलो आहेच. खूप जुनं असं भव्य असं सभामंडप या मंदिराला लाभलेलं आहे. खूप जुन्या काळात याचं बांधकाम झालेलं आहे. पण पाहू शकता जुन्या अशा दगडी आणि मातीमध्ये बांधकाम केलं आहे आणि ह्यानंतर काहीशा विटा बसलेली आहे त्याच्यावर. छान अशी कौलारू होतं. काही कालांतरने याला पत्र लावण्यात आलं. चला मग प्रवेश घेऊया. संयमाची मूर्ती कासो. शिव शंभू महादेव. पाय पण शकता. मी तर पूर्ण चिंब झालोय. पण काय नाही, छान असा डोंगर चढण्याचा आनंद आणि महादेवाची भेट, अजून काय हवं आपल्याला. तर असं आहे की मला या ठिकाणी खूप छान असं पाहायला मिळालं की या साईडला काबराचे काय सभामंडप आहे, काबराच्या बाहेरचा महादेवाचा. त्या ठिकाणी लाकडांचा खूप छान वापर केला आहे, सागवानी लाकड आहे. डेकोरेटिव जी डिझाईन केली पाहू शकता आपण, ही खूपच वेग अशी आहे. पहा, एक्सलंट.
आताच शंभूचा दौरा करून चास्कमान डॅमला मी पोचलोय. विशालचं शूटिंगचं काम चालू आहे बाजूला आणि मी लगभग पाण्याच्या दिशेला निघालोय. पाहू शकता चला मग थोडंसं पाण्याचा फील घेऊया. कम ऑन लेट्स गो. त्यांचा आनंद घेतला आणि आता आम्ही पुन्हा निघालोय. एकदा पाण्यातून पावलं टेकवीत निघालोय विशाल पोहोच. बघा बघा